मला असं दिसतंय की केंद्र सरकारचा हा हिंदी लादण्याचा एक उपक्रम आहे. मधनमधनं ते असं काय काय करत असतात की मध्येच हिंदी. आता हे आत्ताचं जे काही शिक्षणाचा धोरणाचा जो मसुदा आहे, यामध्ये त्यांनी असं सुचवलं आहे की दर म्हणजे पूर्व प्राथमिक ह्याच्यापासून म्हणजे 2-2.5 वर्षाच्या मुलाला मुलीला हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा शिकवायच्या. आता पहिली गोष्ट अशी की शिक्षणशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा ही गोष्ट चुकीची आहे, कारण इतक्या लहान वयातल्या मुलाला मुलीला म्हणा की इतक्या 3 भाषा देणं शिकवण्याची काही गरज नाही. त्यावेळेस सगळ्या जगाची कल्पना यावी आणि मुलांनी विचार करायला शिकावं अशी कल्पना आहे, तेव्हा शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने त्यावेळेस मातृभाषेतूनच शिक्षण झालं पाहिजे, की ज्याला आपण परिसर भाषा असं म्हणतो त्या मुलाच्या मुलीची भाषा आणि परिसरातली भाषा, त्यामुळे त्या परिसर भाषेतच झालं पाहिजे. होतं काय आत्ता की त्यांनी हे जे लादलं आहे ना, मला असं वाटतं का हा हे एक सांस्कृतिक आक्रमण आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, ती फार मोठी भाषा आहे आणि ती संस्कृती वेगळी आहे. आमचा हिंदी भाषा या भाषेला विरोध नाही, लक्षात घ्या, नाही तर खूप वेळा काय हिंदी मराठी असा एक वाद निर्माण केला जातो. मुद्दा असा आहे की हिंदी भाषा ही लादली जाते कारण असं म्हटलं जातं की ही राष्ट्रभाषा आहे. प्रत्यक्षात असं आहे की या आपल्या देशाला राष्ट्रभाषा नाही. 1930 सालापासून कारण की त्याच्याही आधी भाषा कुठली देशाची याच्यावर खूप चर्चा झाली. आता सगळ्या देशाची भाषा एक असणारच नाही, कारण मुळातच वेगवेगळ्या भाषा असलेले वेगवेगळे इथे समाज होते, वेगवेगळी त्यांची संस्कृती होती, त्याच्यामुळे भाषा एक भाषा असणं आणि एक भाषा काढणं हे योग्यही नव्हतं आणि तशी राष्ट्रभाषा नाही. पण आपल्याकडे हिंदी आणि इंग्रजी या 2 औपचारिक भाषा आहेत की ज्या भाषांमध्ये शासनाने त्यांचा व्यवहार करावा, म्हणजे 2 राज्यांमधला असेल किंवा राज्य आणि केंद्र याच्यामधला व्यवहार असेल हा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये करावा. मला काय दिसतं आहे म्हणजे की हळूहळू एक जो अजेंडा आहे ना की एक देश, एक नेता, एक पक्ष, एक धर्म, एक संस्कृती, एक भाषा, ह्या हे चुकीचं आहे. आपला मुळात जो देश आहे तो विविधतेने नटलेला आहे, वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत. बघा, भाषा म्हणजे काय? फक्त लिपी किंवा भाषा म्हणजे शब्द नव्हे, भाषा म्हणजे संस्कृती, भाषा म्हणजे अस्तित्व. आम्हाला असं वाटतं की ज्या वेळेस महाराष्ट्रातलं मूल हे विचार करायला लागेल, आसपासच्या परिस्थितीचा वेध घेईल, समजून घेईल आणि एकंदरीत स्वतः मी कोण आहे, माझा समाज कोण आहे, माझा महाराष्ट्र म्हणजे काय हे समजून घेईल, त्यावेळेस त्याच्यावर हिंदी भाषा लादणं हे नंतर मग तेच मूल जेव्हा मोठं होईल तेव्हा तो मराठी ही भाषा ही हळूहळू त्याच्या व्यवहारातून कमी होईल. मला असं वाटतं की ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, नाहीतर कसं आहे की मराठी आणि हिंदी भाषेतला आणखीन एक प्रश्न काय तो मला सांगतो की दोन्हीची लिपी सारखी आहे. खरं मराठीची पूर्वी मोडी लिपी होती म्हणजे, पण नंतर देवनागरी लिपी झाली. देवनागरी लिपी ही हिंदी आणि मराठी दोन्हीची असल्यामुळे हिंदीचं आक्रमण जसं तमिळ किंवा तेलुगू भाषेवर, डायरेक्ट भाषेवर, हे हिंदीचं मराठीवर पटकन होऊ शकतं कारण लिपी एक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जर का अशा प्रकारचा संस्कार मुलांवर वयाच्या 2-3 वर्षीपासून झाला तर ते मूल मराठीत विचारच करणार नाही, महाराष्ट्राचा विचारच करणार नाही आणि मराठी संस्कृतीचे संस्कार त्या मुलावर होणार नाही. आम्ही मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस याचं अस्तित्व, त्याचं वैभव हे परत मिळवावं, याचा हा आमचा मुख्य उद्देश आहे पक्ष म्हणून. याच्यात काही राजकारणाचा विषय नाही. खरं राजकारण अशा प्रकारच्या गोष्टींवर हे करायला पाहिजे, पण ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की ह्यांचा जो अजेंडा आहे हा अजेंडा हळूहळू महाराष्ट्रावर सरकवणं आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा, कारण कसं हे असं जर का झालं तर ही मुलं महाराष्ट्रावर प्रेमच करणार नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेमच करणार नाहीत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणण्याचा आनंद का होतो? आम्ही आमच्या लहानपणापासून मराठीमध्ये विचार केला. मला असं वाटतं की हे जे काय आहे, आता परवा आम्ही जोरदार विरोध केल्यानंतर केंद्राने हे मागे घेतलेलं आहे. मला असं वाटतं ते बहुतेक एक तपासत होते की
हे कितपत त्याला विरोध होत आहे, पण आम्ही हे होऊ देणार नाही. पूर्व प्राथमिक पासून हिंदी आम्ही येऊ देणार नाही. हिंदी भाषा शिकायची ज्यांना असेल त्यांनी माध्यमिक शाळेच्या नंतर अवश्य शिकावी, चांगली भाषा आहे ती, त्याच्याविषयी काहीच नाही म्हणणं. तसं हिंदी आहे, तशी तेलुगू आहे, तमिळ आहे, बंगाली आहे, त्यामुळे ते होऊ देणार नाही. तसं कुठल्याही प्रकारचं आक्रमण हे अगदी निश्चित.